सरकारने कामगारांसाठी नवा कायदा तयार केला असून त्यातून माथाडींना मात्र वगळण्यात आले आहे. शिवाय कामगार कायद्यातील जाचकटी व नियमांविरोधात लाक्षणिक बंदचा पवित्रा महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटनेने घेतला. सरकारने नव्या कायद्यात माथाडींना समाविष्ट करावे ही प्रमुख मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली आणि लाक्षणिक बंदचे आवाहन केले होते. त्या सोमवारी नवी मुंबईतील माथाडींनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद देत कामकाज बंद ठेवले होते. तर व्यापाऱ्यांनीही आंदोलनात सहभाग दर्शवला. परिणामतः एरवी गजबजलेला दिसणारा एपीएमसी परिसरात बंदमुळे शुकशुकाट दिसून आला. कामगारांच्या लाक्षणिक बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कामगारांच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलनाची भूमिका यावेळी उपस्थित व्यापारी व कामगारांनी व्यक्त केली. माथाडी ये कष्टकरी है, ये मार्केट का प्रमुख अंग है और ये काम करने वाला जो है उनका जीवन या मार्केट में है. ये असुरक्षित कामगार है, उनके बारे में भी शासन ने सोचना चाहिए. हा माथाडी कायदा जर रद्द झाला तर आज ह्या पाच मार्केटमध्ये किंवा अन्य मार्केटमध्ये जे माथाडी या ठिकाणी मालाची चढ उतर नेहाण करतात तर ते कायद्याच्या कक्षेबाहेर गेल्याच्या नंतर त्यांना कायद्याचं बंधन नसल्यामुळं त्यांना ते रोखीने करावं लागेल, अन्यथा त्यांच्याऐवजी दुसरे कोणी येऊन कामगार काम करतील, म्हणजे मूळ कामगार देशोधडीला लागेल. और इसका समर्थन कोई भी नहीं करेगा. हमारी मांगे है जो माथाडीला जो कायदा जो रद्द किया है वो कायदा होना चाहिए और उसका कोई कायदे में बदल नहीं होना चाहिए. ये माथाडी का रोजी रोटी का सवाल है. यावेळी पोलीस अधिकारी अरुण वालतुरे यांनी सुरक्षात्मक उपाययोजना पुरविताना अधिक माहिती दिली. नवी मुंबई पोलीस के तरफ से हमने से पूरे सा योग्य जो बंदोबस्त है हमने लगा दिया है और कल रात से 12 बजे से बंदोबस्त चालू है. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरातचा पंकज बेनवंशी यांचा रिपोर्ट.